आयुष्यात 4 वर्ष राहील आणि 4 वर्ष त्याला सेवामध्ये घेतल्यानंतर केंद्र सरकार 4 वर्षानंतर त्या श्रेणी बरं प्रत्येक वर्षी प्रत्येक तरुणाला किमान राज्यामध्ये 15,000 युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, परंतु संग्रामी या उलट कायदे केले आणि आज देशाची सुरक्षित आहे ती सुरक्षितता सुद्धा खासगीकरणाच्या घशात घालण्याचं काम बीजेपी सरकार करतोय। म्हणून त्याच माध्यमातून आज पूर्ण देशामध्ये पूर्ण राज्यामध्ये जे तरुण आहेत हे रोजगार झाल्याशिवाय राहणार नाही। अरे ज्यांच्या जुळावर आपण शांतपणे देशांतपणे आरामशीर जगतोय आणि दुसरी मागणी आजच्या रास्ता रोकोच्या माध्यमातून जे अग्निपथ योजना केंद्र सरकारने सुरू केली ती अग्निपथ योजना एकदम चुकीच्या पद्धतीने केंद्र सरकार राबवायचा प्रयत्न करते, परंतु ट्रेनिंगला किमान आज केंद्राने पूर्णपणे देशाची जी सुरक्षा आहे ही खासगीकरणाकडे वळवलेली आहे। कारण अग्निपथ ह्या योजनेतून फक्त तरुण हा 4 वर्षासाठी प्रशिक्षण होईल, त्यानंतर कुठलीही गॅरंटी सरकार देणार नाही, केंद्र सरकार देणार नाही। तो रोजगार जो तरुण आहे तो बेरोजगार होणार आहे, परत त्याच्यावर बेरोजगारीची वेळ येईल या निषेधात आज जुन्नर तालुका किसान सभेच्या वतीने महाराष्ट्रवादी खंड पक्षाच्या वतीने आणि युवाच्या वतीने हे आंदोलन छेडतोय, सरकारला इशारा देतोय ही अग्निपथ योजना रद्द करा, नाहीतर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन होईल असं केंद्र सरकारला या माध्यमातून इशारा देतो।